ताज्या आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। वाले वाले पुढे या जरा मागे या नक्की कुठे या सांगा पुढे का मागे प्रवासदार भाई इथून ते इथपर्यंत हाच माणूस उतरला बाकी दुसरा काय म्हटलंय तो ट्रॅव्हल्स आहे का? नाही नाही नाही। 15/6/2022 रोजी भवानी ट्रॅव्हल्सची मुंबई येथून एक बस कर्नाटकमधील हुमनाबाद येथे जाण्यासाठी निघाली होती। नेहमीप्रमाणे 5 वाजता संध्याकाळी ती मुंबई येथून प्रवासी घेऊन निघाली। साधारणतः सकाळी म्हणजे 16 तारखेच्या सकाळी 6 वाजता सुमारास बस सोलापूर पास करून पुढे गेल्यानंतर प्रवाशांच्या असं लक्षात आलं की एक महिला आहे त्याच्यामध्ये 23 वर्षाची, तिच्या असं लक्षात आलं की तिचे दागिने चोरी गेलेले आहेत। आणि सदर जी 23 वर्षाची महिला आहे, तिचं स्वतःचं लग्न हुमनाबादलं होतं, 4 दिवसांनी तिचं लग्न आहे आणि ते लग्नासाठी तिने तयार केलेले ते घरच्यांनी ते दागिने होते आणि ते चोरी झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्या बस चालक जो होता त्याचं नाव आहे मोहम्मद इस्माईल कुरेसी म्हणून त्याचं नाव आहे। तर त्या बस चालकाच्या असं लक्षात आलं की सोलापूरला एक 5 वाजता सुमारास एक पॅसेंजर उतरला आहे आणि त्याचं जे तिकीट होतं ते बसव कल्याणचं होतं आणि बसव त्यामुळे त्याला संशय आला, तो गाडी घेऊन परत माघारी सोलापूरला आला आणि त्याने फौजदार चावडी पोलीस स्टेशनला सगळी हकीकत सांगितली। त्याच्यानंतर गुन्हे शाखेचे आमचे जे API संजय पवार आणि त्यांचे तपास पथक संजय क्षीरसागर जे आहेत ते आणि त्यांचं तपास पथक यांनाही यांनी त्या जो बसचा चालक आहे आणि कंडक्टर यांना इंटरोगेट केलं, त्या महिलेचे नातेवाईक आणि महिलेला पण इंटरोगेट केलं आणि माहिती घेतली। त्यामध्ये असं लक्षात आलं की जो सोलापूरला उतरलेला माणूस आहे तो साधारणतः 24 वर्षाचा आहे आणि त्याने बसव कल्याणचंच तिकीट बुक केलेलं होतं। मुंबईच्या ऑफिसला ज्यावेळेस बुकिंग ऑफिसला फोन केला तर ही माहिती मिळाल्यानंतर त्याच्याकडे संशय पळवला आणि मग त्याचा शोध सुरू केला। शोध सुरू केल्यानंतर API क्षीरसागर जे आहेत त्यांच्या पथकाला अशी माहिती मिळाली की जो संशयित आहे तो सोलापूर शहरामध्येच फिरत आहे त्या वर्णात इसम, त्यामुळे मग त्यांनी काल 17 तारखेला सोलापूर येथून त्याला ताब्यात घेतला आणि त्याच्या अंगझडतीमध्येच जे दागिने आहेत म्हणजे साधारणतः 16 तोळे दागिने जसेच्या तसे इंटॅक्ट दागिने आणि जी काही 3,100 रुपये रोख रक्कम चोरी गेलेली होती ती जशीच्या तशी त्याच्यामध्ये मिळालेली आहे। त्यातल्या आरोपीचं जे नाव आहे तो आहे दिलीप उर्फ धनुष रामण्णा माने, वय 24 वर्ष आहे, हा व्यवसायाने ड्रायव्हर आहे, रायला बसव कल्याण तालुक्यातील मंठळगावचा आहे तो, त्याला अटक केलेली आहे आणि दागिने 24 तासाच्या आतमध्ये म्हणजे चोरी झाल्यापासून 24 तासाच्या आतमध्ये API क्षीरसागर आणि यांच्या पथकाने ते रिकव्हरी केलेली आहे। याच्याबाबत म्हणजे गुन्हे शाखेला जे मार्गदर्शन केलं ते पोलीस आयुक्त माने साहेब, हे आमचे पोलीस उपायुक्त बांगर साहेब आणि सहायक पोलीस आयुक्त टिपरे मॅडम यांनी संपूर्ण या तपासादरम्यान आमचे जे तपास पथक होतं त्यांना मार्गदर्शन केलं आणि तपास पथकाने पण अतिशय कमी वेळात ही चोरी उघडकीस आणून चांगली कामगिरी केली आहे। धन्यवाद।